सकाळी नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. झालं का नाही सगळ्यांचं जेवण, चहा पाणी, स्वयंपाक? तुमच्या पुनमताईचं चाललाय स्वयंपाक भाऊ बहिणीनो. मस्त पैकी असा आज बेत आहे. तर काय बेत आहे बघताय तुम्ही? काय बेत चाललाय स्वयंपाक? बेसन पोळ्या मस्त पैकी हो का? चपात्या झाल्यात इकडं माझ्या. तर बेसन पोळ्याचे बेसन पोळ्या चालल्यात तिकडं. शिजतंय कालवण. कालवण कशाचं आहे? मटकीच्या डाळीची आमटी केली. मटकीच्या डाळीची आमटी तर ही बेसन पोळी करते मस्त अशी. आज काम चालू आहे बर का आपल्या घराच. आज काम चाललंय. आज कामगार आले ते या. तर काम झाल्याच्या नंतर मग तिकडं स्वयंपाक करीन. हिचा बी करीन बर का कवा मावा आपल्या जुन्या बांगल्यात. पण आता सध्या काय झालंय भाऊ बहिणीनो, लय पसार आहे ना इथं. बेसन पोळी चांगली भाकरी एवढी आता करू. मस्त पैकी ते काय डाळ मटकीच्या डाळीची आमटी शिजते तिकडं. हिरव्या मिरचीच्या झणझणीत बेसन पोळ्या केल्या त्या. बरेच दिवस झालं मी काय स्वयंपाकाचा व्हिडिओ टाकत नाही भाऊ बहिणींना. हा ती काय तिथं भिताडाला नाही उभा केला? वय बाहेरली आहे वय. आणि काय बाया किती बॉक्स फोडलं होतं? किती फरशा गेले म्हणाव तिथं? तीन का काय आणलं होत? तीन का काय होत ना तिथलं मधलं? तुटाय लागली भाऊ बहिणीनो बेसन पोळी ही. झाली बेसन पोळी केली, चपात्या केल्या मस्त पैकी. अजून भात टाकायचा शिजायला. भात तर आता स्वयंपाक झाल्या जाणार आहे तिकडच. काम चालू आहे तिकडं बघायचंय कस काय चाललंय कस काय नाही. काम काम बघावं लागल ना आपलं भाऊ बहिणीला. आता एक मांडणीला पण खाली कडप आणलंय बर का टाकायला किचनला. मांडणीला टाकून घ्यावं लागल. काय मटकीच्या डाळीची आमटी एकदम झका सका केली हो का दिसते. लय भारी लागते खायला. हा नादच खोळा. पांढरा भात केला ना पांढऱ्या भाताबर तर अजून बी भारी. चपाती पांढरा भात बाजरीच्या भाकरीवर
नादच खोळा तरी कोथमीर नाही. आता काय झालंय फ्रीज सोडून ठेवल्यापासून काय झालंय बाजारच भाव बहिणीनो कमी केलाय जरा आणायचा त्याच्यामुळं. फ्रीज सोडून ठेवल्यापासून काय झालंय भाजीपाला आणायचा कमी केलाय आणि भाजीपाला आता हो का संपलाय सगळा. आता मस्त पैकी बेसन पोळ्या झाल्या आता केल्या. गरम गरम खायला भारी लागते रे. आवाज येतोय का? ते काय फरशी कापायचं काम चाललंय. काम चालू आहे ना आता. आता काम चालू आहे. काल बंद होत, दोन तीन दिवस झालं बंद आहे काम. आता भाऊ बहिणीनो मी काय केलंय, एका हातात धरलाय मोबाईल आणि एका हाताने चाललाय माझा स्वयंपाक. तर घेतलंय बघा गडबडीत पटापटा आवरून. आता भात आहे ना पियाला शिजायला टाकायला होती. आता काय झालं पियाला पण लय भरपूर अभ्यास आहे. पियाच्या माग लय अभ्यास आहे ना त्याच्यामुळं मग तिला नाही एवढं काम सांगून जमत. अपूर्वाला काय अभ्यास नाही, अपूर्वा लागते एवढं तेवढं करू मला. का बेसन पोळ्या मस्त अशा झाल्या, दाखवते तुम्हाला कशा झाल्या ती बेसन पोळ्या. ठीक आहे छान झाल्या. हो का हिरवी मिरची लसूण जिरी टाकून एकच नंबर. ए पुरी नो पिया जेवायचं नाही का? भात केल्याच्या नंतर जेवती. हा झालंय माझं आता. नाही तर जेवून भात टाक, काय नाही त्याच एवढं कोण खात नाही एवढं भात नाही म्हणून करायचा भाऊ बहिणी. चला भात टाकायचा अजून भाऊ बहिणीनं. भात टाकून झाल्याच्या नंतर मग त्याला आता हो का बेसन आपलं हे जी आमटी बिलय भारी झाली डाळीची आमटी हे बी करते गॅस बंद. मसलय भारी झाली डाळीची आमटी काय घट्ट झाली चांगली. झाला का अभ्यास? अभ्यास चाललाय भाऊ बहिणींनो. जेवण केलं का? हा भाकरी खाल्ल्या? खाल्ल्या भाकरी पण खाल्ल्या. चाललाय अभ्यास, ह्या पुरीच चाललंय बघा खेळायचं काम. अयो लाईटीने केला घोटाळा, लाईटच गेली काम चालू. जो का कवपासून बांधलेला पंचमी पासून बांधलाय झोका पंचमी पासून. बघा ह्या पुरींनी तर अवतार काय करून घेतलाय. आमच्या इथलं वातावरणच आहे भाऊ बहिणींना असं अवतार अवतार व्हायचं. होय
तुझा तर लई हिरुनीवाणी दिसतोय बाय अवतार जटा झालेल्या आताशी फोडल्यास म्हणतीच वय माझा अवतार वय ग बस ना ए तू कर ना जरा पाड फिड पाटान जरा कुबाड काढून कमी बस बाग पडला ना वाकून वाकून चालशील वाकून किती बाग पडलाय त्या पाटानाला कुबडी व्हायचं काय यारवाळी तुला होय ग मग ती काय किती कुबाड काढून बसती तिला थाट बसायचं म्हणलं की तिच्या जीवाव येत का काय कोणाच ठाव बाया हा अग बाक म्हणजे कुबड काढून बसायचं त्याला बाक म्हणतात स्वयंपाक पाणी झालं आता मस्त पैकी काल म्हण काय केलं ती तर दाखवलंय भात भात पण केलाय पुरीने एका पुरीने करपवून टाकला एका पुरीच्या हातात कॉन्टॅक्ट दिलं होतं म्हणून करपवून टाकला पुरीने वय वय काय बोलती मग किती राहिलंय पोरे लिहायचं अजून चांगली गजभर जाऊस तर म्या म्हणल करंज्या कापण्या करल पुरगी खाईन मी पण काय पुरगी वया पुस्तकच घेऊन आली इथं लिखाण करायला काय बाया पुरगी केस सुद्धा इतरा ना भाऊ बहिणींनो हा का निस्ती लिहत बसती आणि संध्याकाळी बिन दिवसा बिन रात्रीची इळ आणि माळ गप ग लय शायनिंग आणते काय शायनिंग आणते लय शिवणीची बारकेपणाचे कपडे बघायचे का कसे काय आहेत शिवणीच्या लंगुट्या बी आहेत उंदराने कुरताडली का शिवणीच बारक्या पणीच बनेल बघू शिवणी हक काळ बनेल हो खित शिवणी 2 महिन्याची होती तवा आणलेलं शिवणीनं 5 वर्ष घातलं तरी बी अजून आहे हो का दर्ग अपूर्वा दर्ग अस केवढं येत बनेल बनेल दाखव का बनेल शिवण्याला आणलेलं पण लय ओरिजिनल कपडे हाय असं अजून इतके दिवस घालून पण हाय असं राहिलं हे काय बारक्या पाण्याचे शिव काढते खरं पण भरून ठेव चला मग भाऊ बहिणीनं झाला स्वयंपाक पाणी एक वाजली कसला भारी घागरा शिवला होता पिया ह्याचा मी हा तिचा होता फेसबुकला फोटो ठेवलेला मी पण हाय का नाही गेला काय नु बाया लय भारी घागरा शिवला होता त्याचा शर्ट मम्मी आपीच आहे ना बाई ग किती वंगा झाले तांबरलय माझे ते कपडे घेऊ ना ते सुद्धा लय अप्रय यायला लागलंय मायरूला बसल आपल्या जोडा मायरूला मायरूला छान बसत्याल ड्रेस ती टिप्पा मारायचं टिप्पा मम्मा
ती चांगलंच आहे की अंगड त्याला काय झालं या मी नाही टाकलं बाई धुयाला टाकावं लागल ते धुवून टाकावं लागल.